स्वरा स्पेशलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे दालबाटी. त्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचे पीठ 2 वाट्या, पाऊण वाटी बारीक रवा, सोडा 1/2 चमचा, 1 चमचा ओवा, मीठ चवीनुसार हळद 1/2 चमचा, 2 मोठे चमचे तूप किंवा तेल. तर आता मी ही बाटी चाळणीमध्ये वाफवून घेतलेली आहे. तर हे इडलीच्या भांड्यातसुद्धा आपण करू शकतो, इडलीच्या भांड्यातसुद्धा वाफवू शकतो. तर आता इथे आपण साहित्य घेतलेलं आहे: ओवा, हळद, सोडा, मीठ, तेल किंवा तूप आणि बारीक रवा. तर आता आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये आता आपण सगळं सामान मिक्स करूया. आता रवा आपण चाळून घेऊया. 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1/2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रव्यामुळे खूप छान टेक्स्चर येतं आपल्या बाटीला. तर आता आपण इथे एक एक जिन्नस टाकून घेऊया. मीठ, हळद, खाण्याचा सोडा. ओवा हातावरती क्रश करून घ्यायचा आहे, हातावरती चोळून टाकायचा आहे, म्हणजे त्याचा जो स्वाद असतो तो या पिठामध्ये उतरतो. आता याच्यामध्ये आपण तेल किंवा तूप टाकूया. आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पीठ घट्ट मळायचं आहे. सर्व एकजीव करायचं आहे. पिठाला सगळं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि ही बाटी राजस्थानची प्रसिद्ध बाटी मानली जाते. आता हे आपण पिठाचे मुटके करून बघायचे आहेत. असे मुटके आले की समजायचं आपलं पीठ व्यवस्थित चोळून झालेलं आहे, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता पाणी टाकून आपण हे घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे. राजस्थानचा हा प्रसिद्ध पदार्थ आहे. पीठ भिजवून झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवायचं आहे 15 मिनटं. आता आपले पीठ भिजवून आहे. पंधरा मिनिट आपण झाकून ठेवायचं आहे. मी हे स्टीलचे पातेले होते गॅसवर, त्याच्यामध्ये पाणी टाकून आणि गरम करून घ्यायचे आहे.
पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण या बाट्या ठेवणार आहोत. चाळणीवर ठेवायच्या आहे बाट्या. चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे, तूप किंवा तेल. आणि मग त्याच्यावरती छोटे छोटे गोळे करून हे आपण बाट्या ठेवणार आहोत. तर ह्या बाटीला क्रॅक गेलेले पाहिजे. क्रॅक गेल्यामुळे ती व्यवस्थित आतपर्यंत शिजते. हल्ल असा गोळा करायचा आहे जेणेकरून त्याला भेगा पडल्या पाहिजेत. म्हणजे मग ती खायलाही छान लागते. अशा पद्धतीने सर्व छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत गोळे. आता आपले सर्व बाट्या करून झालेल्या आहेत. त्या आता आपण वाफवून घेऊया. 15 ते 20 मिनिट आपण हे वाफवून घ्यायचं आहे. आणि वाफवल्यानंतर त्यांची जी साईज आहे ती थोडी मोठी होते. साईज ते थोडे फुगतात आणि थंड झाल्यानंतर आपण हे आता कापून घेणार आहोत. आणि तुम्हाला जसा शेप द्यायचा आहे तसा तुम्ही शेप देऊ शकता. मी एका बाटीचे 8 तुकडे केलेले आहेत. तुम्ही 4 तुकडे सुद्धा करू शकता. जर तुम्हाला मोठे हवे असतील तर तुम्ही मोठे ठेवू शकता. आता आपण हे तळून घेऊया. तेलात किंवा तुपात तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते तळून घ्यायचे आहेत. मी तेलात तळते आहे. तेल तापले की नाही हे समजण्यासाठी आधी एक तुकडा टाकून बघायचा आणि नंतर मग बाकीचे आपण टाकायचे आहे. गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. आणि तळून झाल्यानंतर वरणासोबत हे तुम्ही खायला घेऊ शकता. आणि फोडणीच्या वरणाचा सुद्धा मी व्हिडिओ आजच अपलोड केलेला आहे स्वराज स्पेशलवर, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि खूप इझी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि खूप छान लागतात ह्या बाट्या, खूप टेस्टी लागतात. त्याच्यावरती साजूक तूप टाकून खातात, खूप छान लागते.
आता आपलं तळून झालेलं आहे. अशा पद्धतीने वरण करायचं आहे आणि त्याच्यासोबत सर्व करायचं आहे. बघा किती छान झालेले आहेत आपल्या बाट्या, कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.